श्री स्वामी समर्थ मी प्रांजली। कोणाच्या तरी सांगण्यावरून आपण स्वामींचा फोटो घरी आणतो किंवा आपल्याला स्वामी सेवेला सुरुवात करायची आहे म्हणून आपण आपल्या घरी स्वामींचा फोटो आणतो आणि आपल्याकडून कळत न कळत अशा काही चुका होतात ज्यामुळे स्वामी सेवेचा आपल्याला लाभ मिळण्याऐवजी स्वामी सेवेचा अनुभव येण्याऐवजी आपल्याला नुकसान होते। आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते, आपल्या घरामध्ये भांडण तंटे व्हायला सुरुवात होतात। तर अशा कळत न कळत कोणत्या चुका आपल्या हातून होतात हे आज आपण बघणार आहोत। हे बघा, सर्वात महत्त्वाचं जेव्हा आपण स्वामींचा फोटो आणतो किंवा मूर्ती आणतो तेव्हा आपण अशीच ती फोटो भिंतीला लावून ठेवतो किंवा अशीच मूर्ती देवघरामध्ये ठेवतो, तर असं करायचं नसतं। जेव्हा आपण तो फोटो आणतो, ती मूर्ती आणतो, ती निर्जीव असते, आपल्याला त्यामध्ये प्राण टाकायचे आहेत, त्या देवी देवतांचं स्वामींचं आवाहन करायचं आहे। त्यामुळे तुम्ही कधीही कोणताही देवाचा फोटो आणाल, मूर्ती आणाल, तर त्याची प्राण प्रतिष्ठा करूनच तो आपल्या घरामध्ये स्थापन करावा, तर आपल्याला त्या सेवेचा अनुभव येतो, त्या सेवेच्या अनुभूती येतात। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण फोटो आणतो आणि तो भिंतीला लावतो, असंच भिंतीला लावतो, त्याला कधी अगरबत्ती दाखवत नाही, त्याला कधी पुसत नाही, तर असं नाही करायचं। जेव्हा तुम्ही स्वामींचा फोटो आणाल, भिंतीला लावाल, तेव्हा रोज त्याला स्वच्छ करायचं जरी नाही झालं तर सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळा त्याला अगरबत्ती लावा, दाखवा, दिवा लावा, त्यासमोर जेही आपण आपल्याला जेवायला स्वयंपाक करतो त्याचा नैवेद्य दाखवा। हे जर तुम्हाला रोज शक्य नसेल, तुम्ही वर्किंग वुमन असाल, तर किमान आठवड्यातून एक दिवस म्हणजेच गुरुवारी त्या स्वामींच्या फोटोला स्वच्छ धुवा, चंदन अष्टगंध लावा, अगरबत्ती लावा, एक दिवा लावा आणि त्या दिवशी जोही आपण आपल्या घरामध्ये स्वयंपाक बनवलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवा। बघा, तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी बघायला मिळेल, तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रसन्नता वाटेल। आणि हेच जर तुम्ही फोटो असाच ठेवला आहे, त्याच्याकडे कधी बघतही नाही, तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये उदासीनता आलेली जाणवेल, भांडणतंटे होत आहेत हे जाणवेल। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींच्या फोटोला मूर्तीला कधीही हळद कुंकू वाहू नका। स्वामींच्या फोटोला मूर्तीला नेहमी अष्टगंध किंवा चंदन लावण्याचा प्रयत्न करा। तुमच्याकडे नसेलच तर हळद कुंकू लावू शकता, पण शक्य असेल तर चंदन आणि अष्टगंध लावण्याचा प्रयत्न करा। आणि दिवसभर नाही जमलं तर किमान सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळा तरी अगरबत्ती आणि दिवा स्वामींच्या फोटोसमोर लावा। आणि तुम्हाला जर 11 माळी जप करणं, नित्यसेवा करणं शक्य नसेल तर किमान एक वेळा तारक मंत्र जरी स्वामींच्या फोटोकडे बघून म्हणा आणि बघा तुमच्या तुम्हाला याचे काय अनुभव येतात, याचे काय रिझल्ट येतात, तुम्हाला नक्कीच याचे चांगले अनुभव येतील। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण काय करतो, गुरुवारी असो किंवा रोज असो, स्वामींच्या फोटोला हार वाहतो। काही जण तर काय करतात, फक्त गुरुवारी हार आणतात, स्वामींच्या फोटोला वाहतात आणि तो पूर्ण गुरुवार म्हणजे पुढचा गुरुवार येईपर्यंत तो हार तसाच स्वामींच्या फोटोवर लावलेला असतो। तर ही आपली सर्वात मोठी चूक आहे। जेव्हा आपल्या घरामध्ये एखाद्या फोटोला किंवा देवी देवतांना वाळलेल्या फुलांचा हार असतो किंवा वाळलेले फुलं असतात, तर याने आपल्याला लाभ मिळण्याच्याऐवजी, पॉझिटिव्ह एनर्जी मिळण्याच्याऐवजी या उलट होतं। वाळलेले फुलं हार आपल्या घरात असल्यावर, आपल्या देवी देवतांच्या फोटोवर मूर्तीला असल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते, निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि आपल्या घरामध्ये भांडण तंटे किंवा अशा नको त्या गोष्टी व्हायला सुरुवात होते। त्यामुळे कधीच वाळलेले फुलं, वाळलेला हार हा स्वामींच्या फोटोवर, मूर्तीवर, कोणत्याही देवदेवतांवर असू देऊ नका। इव्हन आपल्या मेन डोअरलाही आपण बघा, एखाद्या सणाला वगैरे फुलांची माळ लावतो आणि ती तशीच पडलेली असते, हे सर्वात मोठी चूक आहे। यानेच आपल्या घरामध्ये निगेटिव्ह शक्ती निर्माण होते, भांडण तंटे व्हायला सुरुवात होतात। त्यामुळे आपल्या घरात जिथेही कुठे मेन डोअरला असो, देवघराला असो, एखाद्या देवाच्या फोटोला असो, मूर्तींना असो, जर वाळलेले फुलं असतील तर ते वेळीच विसर्जित करा। आणि जर तुम्ही देवी देवतांना वाहिलेले वाळलेले फुलं जमाच करत असाल, एखादी कॅरीबॅग केली असेल, जमाच करत असाल, ते एका कोपऱ्यात ठेवत असाल, तर हेही खूप मोठं चुकीचं आहे। असे फुलं जमा, हां, तुम्ही 1-2 दिवसाचे ठेवतात तर ते योग्य आहे, तुम्ही 2-3 दिवसानंतर जाऊन ते विसर्जित करू शकता, पण तुम्ही महिना महिना जर वाळलेले फुलं घरात साचवत असाल तर हे चुकीचं आहे असं
कधीच करू नका, याने तुम्हाला फायदा होण्यापेक्षा नुकसान होईल, तुमचा अनावश्यक खर्च वाढेल, पैशाचं नुकसान होईल, तुमच्या घरामध्ये सतत कोणाचं न कोणाचं आरोग्य खराब राहील, तुम्हाला सारखा दवाखाना करावा लागेल, म्हणजे बऱ्याच अशा नकारात्मक गोष्टी आपल्या घरात घडायला लागतील. त्यामुळे ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याकडून कळत न कळत आपल्या घरी जर स्वामींचा फोटो असेल तर व्हायला लागतात. त्यामुळे या गोष्टींचा विचार करा व या गोष्टी आपल्याकडून कशा होणार नाहीत हे याच्यावर लक्ष द्या, आणि या गोष्टी आता तुम्ही यापूर्वी जर घडलेल्या असतील तर सोडून द्या, पण यापुढे तरी या गोष्टींकडे लक्ष द्या व या गोष्टी आपल्या घरात जर स्वामींचा फोटो असेल, देवी देवतांच्या मूर्ती असतील तर करू नका. श्री स्वामी समर्थ.